विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सेतू अभ्यासक्रमाचा आज 33वा दिवस आणि इयत्ता 10वीच्या आजच्या दिवसामध्ये घटक आहे वर्तुळ आणि उपघटक. वर्तुळाचे विविध घटक, आता वर्तुळाचे विविध घटक आपण आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आता जरा आठवूया, या सदराखाली आपल्याला काय सांगितलेलं आहे. तर एक वर्तुळ काढा, एक वर्तुळ काढा असं सांगितलेलं आहे. आता वर्तुळ काढून काय करायचं आहे बघा. वर्तुळ काढा आणि त्या वर्तुळाची त्रिज्या मोजा. OA ही त्रिज्या आहे, O हा केंद्रबिंदू आहे. वर्तुळाचा O हा केंद्रबिंदू आहे आणि OA ही काय आहे, त्रिज्या आहे. ही त्रिज्या मोजायला सांगितलेली आहे. आता महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा. वर्तुळ व वर्तुळातील विविध घटक, वर्तुळातले विविध घटक आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आता वर्तुळ, वर्तुळ म्हणजे काय, तर एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. वर्तुळ केंद्र म्हणजे काय बघा, तर वर्तुळावरील सर्व बिंदू वर्तुळातील वर्तुळाच्या प्रतलातील ज्या स्थिर बिंदूपासून समदूर असतात त्या स्थिर बिंदूला वर्तुळ केंद्र असे म्हणतात, किंवा वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे सेंटर ऑफ सर्कल असे म्हणतात. पुढं त्रिज्या, रेडियस. त्रिज्या रेडियस हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू ही म्हणजेच काय आहे, यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या होय. आता ही त्रिज्या बघा, ओडी एक त्रिज्या आहे, ओए त्रिज्या आहे, ओबी त्रिज्या आहे. वर्तुळात असंख्य त्रिज्या असतात. आता जीवा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. उदाहरणार्थ बघा, पी आणि क्यू वर्तुळावरील बिंदू आहेत, ए आणि बी वर्तुळावरील बिंदू आहेत आणि यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच जीवा, यालाच आपण कॉर्ड असे म्हणतो. आता व्यास, डायमीटर डी. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला बघा, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात आणि वर्तुळाचा व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. आणि व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. आकृतीमध्ये व्यास कुठला आहे तर बघा, आकृतीमध्ये ए बी हा व्यास आहे. पी क्यू, पी क्यू जीवा आहे, ए बी पण जीवा आहे, पण सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असते, ती सर्वात मोठी जीवा आहे. आता महत्त्वाची सूत्रे बघा काय घेतलेली आहेत आपल्याला इथं. तर व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, आणि त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. यानंतर वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr, आर म्हणजे त्रिज्या रेडियस, आणि परिघ बरोबर पाय डी, डी म्हणजे डायमीटर. 2rच्या ऐवजी इथं डी लिहिलेलं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, आर म्हणजे रेडियस, डी म्हणजे डायमीटर, पाय म्हणजे 22/7 म्हणजेच परिघाचे व्यासाशी असलेले गुणोत्तर, परिघाचे व्यासाशी असलेले गुणोत्तर. आणि स्थिर असते, ते बदलत नाही, त्याची किंमत अंदाजे 22/7 किंवा 3.14 घेतात. त्याची किंमत किती घेतात, 22/7 किंवा 3.14 घेतात. आता एकरूप वर्तुळे, एकरूप वर्तुळे म्हणजे काय बघा. त्रिज्या समान असलेल्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. इथं बघा या आकृतीमध्ये
दोन्ही ही या वर्तुळांच्या त्रिज्या ह्या समान आहेत, ह्या त्रिज्या समान आहेत म्हणून एकरूप वर्तुळे म्हणायचं. एक केंद्रीय वर्तुळे, केंद्रबिंदू एकच आहे, असे अनेक आपल्याला वर्तुळ काढू शकतो आपण. अशा केंद्रबिंदू एकच असलेल्या वर्तुळांना एककेंद्री वर्तुळे असं म्हणतात. एकाच बिंदूत छेदणारी म्हणजे एकमेकाला स्पर्श करणारी ही वर्तुळ असतात. एकदा बघा, इथं आपल्याला आतून स्पर्श केलेला आहे या आकृतीत, आणि या आकृतीत बाहेरून स्पर्श केलेला आहे. एकाच बिंदूत छेदणारी वर्तुळे, एकाच बिंदूत. आता दोन भिन्न बिंदूत छेदणारी वर्तुळे बघा, इथं ह्या बिंदूत एक छेदलं आणि ह्या बिंदूत एक छेदतंय. आता स्वाध्याय काय दिलेलं आहे बघू. आपल्याला बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात? वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी पाय आर वर्ग हे सूत्र वापरतात. 2.7 सेमी त्रिज्येच्या वर्तुळातील जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असते? आता बघा, हे केंद्र आहे ओ, तिथून ओए 2.7. आता मोठी म्हणजे व्यास, मग त्रिज्या 2.7, इकडचं 2.7 म्हणजे 2.7 आणि 2.7 5.4 आलं, आणि सर्वात मोठी जीवा 5.4. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतं. व्यासाची लांबी आपण काढायची आधी. केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे. आपण आकृती काढूया, आपल्याला कळते. वर्तुळ ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या, हे ओ केंद्र म्हणूया, त्रिज्या किती आहे? 3.5 सेमी आहे. बिंदू ए हा वर्तुळाच्या प्रतलात आहे. जर ओए बघा, बिंदू ए हा वर्तुळाच्या प्रतलात आहे आणि ओए ओ केंद्र आहे, ए हा वर्तुळाच्या प्रतलात आहे, इथं आहे बघा. कारण ओए बरोबर 3.7 आहे, 3.7. 3.5 च्या पुढं गेलं की वर्तुळाच्या बाहेर बिंदू जाणार आहे. तर एचे स्थान कुठं? वर्तुळाच्या बाह्य भागात येणार. का बघा, 3.5 त्रिज्या आहे म्हणजे एवढं वर्तुळ येणार, आणि वर्तुळाच्या बाहेर 3.7 सेमी अंतरावर आहे. 3.7 म्हणजे 3.5 पेक्षा जास्त झालं हे, म्हणून ते वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू असणार आहे. पुढचा आहे प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. एका वर्तुळाची त्रिज्या 8 सेमी आहे तर सर्वात मोठी जीवा, पहिल्यांदा लिहायचं आपण पहिलं उदाहरण सोडतोय. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. जीवा म्हणजेच काय असतं? व्यास. आता त्रिज्या 8 सेमी आहे म्हणून व्यास किती येणार? म्हणून व्यास बरोबर 8 × 16 सेमी. व्यास काय आलं? 16 सेमी आलं. आता आपलं हे गेलेलं आहे 16 सेमी, आणि म्हणून सर्वात मोठी लांबी जीवेची 16 सेमी. एका आयताकृती वर्तुळाकृती बागेचा व्यास हा 70 मीटर आहे. बघा, व्यास बरोबर 70 मीटर, तर क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, आणि व्यास बघा, व्यास 70 आहे म्हणून त्रिज्या आर बरोबर 70 × 35 मीटर. 35 मीटर म्हणून क्षेत्रफळ बरोबर 22/7 ×
पस्तीस गुणिले पस्तीस, पस्तीसचा वर्ग, पस्तीसचा वर्ग, सात एके सात, साता पाचा पस्तीस, बावीस गुणिले पाच गुणिले पस्तीस, बावीस पाचा 110 गुणिले पस्तीस। करूया गुणाकार, पाच शून्य शून्य, पाच एके पाच, पाच एके पाच, तीन शून्य शून्य असे शून्य, तीन शून्य शून्य, तीन एके तीन, तीन एके तीन। बघा, तीन एके तीन, मग यांची बेरीज किती त्या बघा, शून्याशी शून्य, पाचाशी पाच, पाच आणि तीन आठ, तीनाशी तीन, पाच आणि तीन आठ, तीनाशी तीन, बरोबर 3850, 3850, 3850 येणार आहे। क्षेत्रफळ चौरस मीटर, 14 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाकृती आकाराची तार कापली तर सरळ केली तर तिची लांबी किती असेल? असं गोल आहे वर्तुळ, आणि त्या वर्तुळात बघा, त्या वर्तुळाची ही तार कापली तर सरळ तुकडा होणार, त्याची लांबी म्हणजेच वर्तुळाचा परिघ काढायचा असतो। म्हणजेच काय काढायचं असतं? वर्तुळाचा परिघ आपण काढायचा असतो। आणि मग सूत्र लिहूया आपण, परिघ बरोबर 2 पाय आर, त्रिज्या माहिती आहे ना आपल्याला, 2 गुणिले 22 छेद 7 गुणिले 14, 7 एके 7, 7 दुनी 14, 22 दुनी 44, 44 दुनी 88, परी किती आला 88 सेमी, परी किती आला 88 सेमी। अशा पद्धतीनं आज आपण आपला आजचा अभ्यास संपवलेला आहे।